सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त महापौर श्री कांचना यन्नम यांच्या हस्ते महापालिका येथे ध्वजारोहण करण्यात आले. तसेच महापौर श्री कांचना यन्नम व मान्यवरांनी ध्वजारोहणानंतर संविधान वाचन करण्यात आले. समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय. यावेळी महापौर श्री कांचना यन्नम यांनी सर्व शहरवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्य दिनाचा उत्सव आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो. दरवर्षी हा दिवस आपण अतिशय आनंदाने साजरा करतो. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सोलापूरचे योगदान फार मोठे आहे. इथल्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी प्राणाची आहुती दिली आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना मी शहरवासियांना एवढेच सांगू इच्छितो की सोलापूर महानगरपालिके आपले आरोग्य निरोगी राहावे, आपणास कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी सोलापूर महानगरपालिका प्रयत्नाची पराकाष्ठ करीत आहे. कोरोनाशी देश नव्हे तर सारे जग कोरोना विषाणू लढत आहे. माझी खात्री आहे की आपण करिता असलेल्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल आणि लवकर आपला भारत देश कोरोनामुक्त होईल. नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जगात भारताच्या लौकिक वाढविले आहे. कित्येक वर्षानंतर भारताला असं कणखर दासी आणि निर्णयक्षम पंतप्रधान लाभले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारत देश प्रगतीच्या उंच भरारी घेत आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचे स्मार्ट शहरे संकल्पनेतून सहकारलेल्या स्मार्ट योजनेतून केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजने अंतर्गत आपल्या सोलापूर शहरासाठी स्मार्ट सिटी योजनेतून शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम चालू आहे. खासगी शेतकऱ्यांच्या जागेत पाईपलाईन प्रस्तावित होती. खासगी शेतकऱ्यांच्या जागेतील पीक नुकसान भरपाईचे रक्कम मोठ्या प्रमाणात असल्याने व काही शेतकऱ्यांच्या विरोधात होत असल्याने समांतर जलवाहिनीचे काम थांबलेले होते. परंतु शहराच्या दृष्टीने शहर सदर जलवाहिनीचे काम तातडीने बैठक घेऊन नियोजन करण्यात आले. ई टॉयलेटची उभारणी केली आहे. रंगभवन चौक येथे पब्लिक प्लाझाची निर्मिती केली आहे. या ठिकाणी सौर ऊर्जेचे वापर केले आहे. पासपोर्ट ऑफिस लगत ॲडव्हेंचर पार्क साकारण्यात आले आहे. सोलापूर शहरात मार्केटिंग संकल्पना तयार करून स्ट्रीट बाजार उभारण्यात आले. शहरातील स्थानिक खेळाडूंचा संधी देण्याच्या दृष्टिकोनातून इंदिरा गांधी स्टेडियमचे नूतनीकरण करण्यात आले. सोलापूर शहरातील 40,000 अस्तित्वातील पतदिवे LED मध्ये रूपांतर केल्यामुळे शहर प्रकाशमय झाले व वीज बिलात बचत झाली आहे. यावेळी उपमहापौर राजेश काळे, सभागृह नेते शिवानंद पाटील, विरोधी पक्ष नेते अमोलबापू शिंदे, आयुक्त पी शिवशंकर, परिवहन सभापती जय साळुंके, गटनेते आनंद चंदन शिवे, गटनेते रियाज खैरदी, माजी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली, नगरसेवक रवी कैयावाले, नगरसेविका राजश्री चव्हाण, नगरसेविका मनीषा हुच्चे, नगरसेविका संगीता जाधव तसेच महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक डॉक्टर संजीव ठाकूर, अधिष्ठाता सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर, प्राध्यापक व औषध वैद्यकीय शास्त्र विभाग प्रमुख HB डॉक्टर प्रसाद, नौडल अधिकारी प्राध्यापक डॉक्टर आग्रजा चिटणीस वरेरकर, मेडिकल सुप्रिटेंडेंट प्राध्यापक डॉक्टर रोहन खैराटकर, मेडिसिन ऑफिसर मेडिसिन विभाग प्रमुख डॉक्टर विठ्ठलराव धडके.